बोदवड येथील रहिवासी शांताराम रामकृष्ण कोडी व मनकाबाई कोडी यांचे शेलवड शिवारात शेत क्रमांक 304-1 आहे. या शेतालागत सन 1982 मध्ये पाझार तलाव बांधला, पण तलावाचे पाणी शांताराम कोडी यांच्या शेतात शिरून शेती व पिकाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदाही तलावांचे पाणी शेतात शिरून मका पिकाचे 4 लाखांचे नुकसान झाले आहे. मागील 36 वर्षात त्यांचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव.